धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामधील जामदा ग्रामपंचायती निवडणूक यंदा बिनविरोध झाली आहे. जामद्यातील ग्रामस्थांनी एकत्र येत अनेक वर्षाची निवडणुकीची परंपरा खंडित केली असून गावात शांतता राखण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली आहे. गावातील दोन्ही गटांना समोर बसवून अडीच अडीच वर्ष कारभार करण्याची संधी देण्यात येणार आहे. यात आपल्या अडीच वर्षासाठी शरद पवार यांच्या पॅनलला ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून संधी देण्यात आली आहे. शरद पवार यांच्यासह 8 सदस्यांची निवड करण्यात आली आहे. गंभीर चव्हाण, कमिश चव्हाण, शर्मालाल चव्हाण, तसेच महिलांमध्ये श्यामाबाई चव्हाण, जंजूबाई पवार, शेवंताबाई पवार, सारीबाई पवार या 9 सदस्यांचा समावेश आहे. गावातील राहिलेला विकासाचा बॅकलॉग भरून काढून गावाला विकासाच्या दिशेने नेणार असल्याचे प्रतिपादन शरद पवार यांच्यासह सदस्यांनी केलं आहे. यंदाची निवडणूक शांततेत बिनविरोध झाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. बिनविरोधचा जल्लोष गावकऱ्यांनी शांततेत केला असून गावकऱ्यातील एकता टिकवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असे म्हटले जात आहे. या प्रसंगी सदस्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी पवन मराठे. आपण आलेलो आहोत साक्री तालुक्यातील तसेच धुळे जिल्ह्यातील शेवटच्या गावात जामदा या गावात आपण आलेलो आहेत. गेल्या अनेक वर्षापासून निवडणुकीची परंपरा यंदा गावातील ग्रामस्थांनी एकत्रित खंडित केलेली आहे. यंदा प्रथमच गावातील ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झालेली आहे. दोन्ही गटांनी एकत्र येत निर्णय घेतला आहे की अडीच अडीच वर्ष कारभार पाहणार आहे. आपल्यासोबत गावातील टनल प्रमुख शरद पवार आहे, यांच्याकडनं आपण अधिक माहिती जाणून घेऊया. काय प्रतिक्रिया आपली? आमच्या गावात पहिले निवड झात होती, त्यामध्ये लढाई भानगड होत होती. त्यामुळे भानगडीनं आम्ही आमचे समाज एक आर्धी समाज म्हणून आम्ही सोचलं, मनात धरलं सगळ्या मंडळींनी, गावातल्या मंडळींनी पुढारी सगळ्याच मनात धरलं की बा हे लढाई भानगड नको पाहिजे आपल्याला. आपल्याला बिगर यंदा करायचं आहे, बिगर विरोध. मग आम्ही सगळं जमलो, बसलो आणि बिगर विरोध ठरवून घेतलं. आणि ठरवून घेतल्यानंतर आम्हाला दोघांना त्यांनी सांगितलं गावकऱ्यांनी की तुम्हाला दोघांना 2.5 वर्षे आम्ही देऊ म्हणून चिठ्ठ्या काढल्या. चिठ्ठ्यामधून आमचं नाव निघालं पुढं, शरदलाल सिंग पवार. नंतर 2.5 वर्षे गंभीर झमरुक चव्हाण यांना दिलेली आहेत. आमच्या गावाची बिगर विरोध निवड झालेली आहे. निश्चितच यंदा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झालेली आहे. दोन्ही गावातले ग्रामस्थ एकत्र येत अडीच वर्ष कारभार पाहणार असं त्यांनी सांगितले. आपल्यासोबत आणखी देखील काही सदस्य बिनविरोध झाले, त्यांच्याशी आपण बोलूया. दादा, आपलं विकासाचं विजन काय असणार आहे? पहिलं आपल्यासोबत गावातील काही ज्येष्ठ नागरिक आहेत, महाराज म्हणून आहेत, त्यांना आपण विचारूया आपलं विकासाचं पहिलं विजन काय असणार आहे. माझ्या गावाचं काही नवीन पंचवार्षिकचा नियम काढला आम्ही गावकऱ्यांनी मिळून आणि बिनविरोधचा निर्णय घेतला. मागच्या पंचवार्षिकला दोघं पार्ट्या अशा होत्या ना, तर आमच्या गावात पोलीस बंदोबस्ताला होते, परंतु त्या आमच्या गावकऱ्यांना पटलं नाही. तरुण मंडळी पुढे आली, त्यांनी सांगितलं ह्या भानगडीत पडायचं नाही, निवडत घ्यायचं नाही आणि आपण यावर्षी ही पंचवार्षिक बिनविरोध घेऊ असा निर्णय घेतला. त्याप्रमाणे आमच्या गावात बिनविरोध निवड झाली. 2.5 वर्षे केलं दोघा पार्ट्यांना. पहिली पार्टीवाल्यांना चिठ्ठी काढली, त्या पार्टीवाल्याला पहिले सरपंच, दुसऱ्या पार्टीवाल्याला नंतर सरपंच असं. आणि गावकरी म्हणजे डेप्युटीने 1-5 वर्षे नेमून ठेला कायमचा. हे 3-4 लोकं मिळून गावाचा विकास करणार आहेत. कोणाकडनं काही फाळा घेणार नाही, कोणाकडनं 1 रुपया वसूल करणार नाही अशी बोली केली आणि याप्रमाणे त्यांची निवड गावकऱ्यांनी नक्की केली बिनविरोध. गावाचा काय विकास करणार आहे? आमचा गावाचा एक विकास आमच्या मनात मोठाच मोठा विकास आहे. फोफाद्या धरणचं पाणी जे आहे, पाणी गावाला आणून द्यायची आमची भाषा झालेली आहे. परत एक रस्ता आहे जामद्यापासून ते परसखेड गावापर्यंत, हा रस्ता झाला पाहिजे. ह्या रस्ता सगळ्यांना, आम्हाला शेतकऱ्यांना, शेतमजूर सगळ्यांना तो रस्ता करायचा आहे. आणि आमची हे मागणी आहे खासदार करून, हिना गावित आयुक्त करून आणि मंजुरा गावित करून की आम्हाला एवढं रस्ते आणि पाणीची सोयी झाली पाहिजे. एवढंच आहे आणि पाण्याची टाकी पण नाही आहे आमच्या गावात. निश्चितच अनेक वर्षापासून गावाची निवडणुकीची परंपरा होती, परंतु यंदा सर्व ग्रामस्थांनी एकत्र समजदारीची भूमिका घेऊन ग्रामपंचायत बिनविरोध केलेली आहे. परंतु उपसरपंच पद हे 5 वर्षासाठी कायम असणार आहे. कॅमेरा पर्सन सुनील निकमसह पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. शांत राहतो. आपल्यासोबत जामदा ग्रामपंचायतीतील काही तरुण सदस्य आहे,
यंदा तरुणांनी खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रभरात बाजी मारली. आपल्या सोबत आहेत काही तरुण मंडळी, आपण त्यांच्याशी अधिक बातचीत करू आणि त्यांच्याकडे जाणून घेऊ विकास योजना काय असणार आहे. सर, आमच्या गावामध्ये पाण्याची खूप जास्त मोठी समस्या आहे. रस्ते हे खूप खरबडीत होते, तर सुधरवले, पण आमचे जे नवीन गाव तयार झालेले तिथं आमच्या गावामध्ये रस्ते नाही, एकदम खराब रस्ता आहे. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि ते तयार करण्याचे, आणि पाण्याची सोय टाकी ही आमच्या गावामध्ये नाही, ती आहे परंतु ती खूप प्रमाणात खराब झालेली, त्याला सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि गावकऱ्यांना चांगली चांगली सोय भेटावी आणि गावकऱ्यांसाठी चांगले चांगले गाव सुधारण्याचे प्रयत्न करणार आहेत. धन्यवाद. निश्चितच आपल्यासोबत तरुण सदस्य होते, त्यांनी प्रण घेतलेलं आहे की निश्चितच गावातील राहिलेला जो विकास आहे, विकासाचा बॅकलॉग आहे, तो भरून काढण्यासाठी आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य एकत्र प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील निकमसह पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.